हॅलो फ्रेंड्स, आजच्या जेवणाचा बेत आहे वांगं, हरभऱ्याचं कालवण आणि मटकीची भाजी. आता मी तुम्हाला दाखवते ते की वांगं कसं कापायचं. हे वांगं ह्या प्रकारे कापून घ्या, हे पाण्यात सोडून घ्या. अशी सगळी वांगी तुम्ही कापून घेतली एकदा आपली पाण्यात भिजत ठेवा धुवायला. त्यात पिंपला टाकून मी भिजलेला आहे हरभरा आणि वांगं मी एकसाथ धुणार आहे दोन तीन पाण्याने. तर मी कांदा, लसूण आणि टमॅटो घेतलेला आहे फोडणीसाठी. मी कुकर घेतला आहे, कुकरमध्ये मी थोडं तेल ओतते. तेलात आता मी कांदा आणि लसूण टाकते. तेल गरम झालं त्यात कांदा आणि लसूण टाकून घेते. हे चांगलं भाजून घेते, भाजून घेते. त्यात मी आता टमाटो पण टाकलेलं आहे, आमच्या घरचं लाल तिखट, त्यात आणि मीठ घेतलेलं आहे. त्यात मी थोडं तेल घेतलेलं आहे आणि हे सगळं मी मिक्स करणार आहे तिला. चांगल्या प्रकारे मी मिक्स करून घेणार आहे. मी हे वांग्याला लावणार आहे मसाले. आता मी हरभरा पण टाकलेला आहे कांद्यामध्ये तोडून म्हणजे भाजून द्यावा. कांदा हरभरा मी भाजणार आहे. तर आता हे सगळं टाकून घेऊन घेते. मी थोडं शिंगण्याचा खूप टाकलेला आहे. मी पटून घेऊ आपण शिंगण्याचा वांगी जरा चांगली शिजलेली आहे. हरभरा शिजायला चांगलं लागते. आपण थोडा वेळ ठेवला कारण कोथिंबीर टाकलेली आहे. गरम पाणी टाकलेलं आहे, तीन वाटी गरम पाणी टाकलेलं आहे. तीन वाटी आज काळजी लागणार आहे म्हणून तीन वाटी गरम पाणी. आणि माझं वांग हरभऱ्याचं काढून रेडी झालं. मी शिट्ट्या मी कुकरात तीन शिट्ट्या देऊन काढून रेडी दिलं. आता बघूया मटकी कांदा आणि आपण आणि एक अजून मदत मिळतात शिकायला. तर तिथल्या टाकलेला आहे आणि त्यात टमाटर पण टाकलेलं आहे. मटकी मी टाकलेली आहे. मटकी पण मी परतून घेतली तेव्हा मिठामध्ये. मटकीमध्ये मी टाकलेलं आहे आता लाल तिखट आणि हळद आणि मीठ पण टाकलेलं आहे. मिक्स करून घेते चांगल्या प्रकारे. माझ्याकडे एक बटाटा होता घेतलेला, तो मी त्याच्यात टाकलेला आहे. तो बटाटा तुम्ही एक जीव करून घेऊया. त्यात मी थोडी कोथिंबीर टाकलेली आहे, फ्रेशली चॉप कोथिंबीर. मी सगळं मिक्स करून कुकरला दोन शिकवले.